पदरावरती सरकारी त्या मोरनाच राहवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर होणार असून मी या गर्चीमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई दर्शन सोसायटी कोल डोंगरी अंधेरी पूर्व या ठिकाणच्या आपल्या ताईला भेटणार आहोत जिचं नाव आहे भाग्यश्री प्रकाश उमराळ. कुटुंब सगळं सज्ज झालेलं आहे आणि आता अगदी काही भाग हे राहिलेले आहेत कारण यानंतर बऱ्याचदा या प्रवासामध्ये फिरत असताना साधारणतः लग्न होऊन 20 वर्ष झालेली आहेत 25 वर्ष झालेली आहेत अशा काही वहिनी नेहमी म्हणायच्या काय हो झी मराठीच्या या कार्यक्रमात काही वयाची अट आहे का होते आणि मग सगळ्या नवीन किंवा नवविवाहित अशाच मुलींचा सहभाग होतो का. काही जणी सासूबाईसुद्धा आता सहभागी होऊ शकतात तेव्हा आता आपलं नाव नोंदवा आणि लवकरच होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्या सोसायटीत एवढं कशाला तुमच्या घरी लवकरच येऊन पोहोचणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि शुभेच्छा वय वर्ष 35 आणि त्या पुढच्या सगळ्या वहिनींना. आत्ता सुरुवात आजच्या गप्पांना. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री उमराळे. हाय, मी निखिल हरमळकर. पहिल्यांदा फोटो बघितला तेव्हा एवढा काही क्लिक नाही झाला, एवढा काही वाटला नाही मला. ती फ्रँकली स्पीकिंग तर मला तिचे डोळे आणि स्माईल खूप आवडलेली. मला जसा नवरा हवा होता तसा मला मिळाला आहे. मला एकदम हवी तशी लाईफ पार्टनर मिळाली आहे. इनफॅक्ट तिच्यापेक्षा जास्त लाईफ पार्टनर चांगली मला मिळू शकली नसती, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. येत्या 4 जूनला आमचं लग्न आहे तेव्हा तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार नमस्कार नमस्कार. बापरे एवढं गोड बरं घेतो थँक्यू. नमस्कार, घ्याऊ खाना. शंकराची पार्वती, रामाची सीता, निखिलची भाग्यश्री, होणार सून हरमळकरांची. अरे वा, जोरदार आहे उखाणा. हो, द्या ओळख करून सगळ्या. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. निखिल हरमळकर. हे सासू सासरे. नमस्कार. ही आई आणि बाबा. नमस्कार. या नडन माझ्या. नमस्कार. ती मामे बहीण, ती भाची, ती माझी सखी बहीण. नमस्कार. आणि जीजू, आणि तो माझा भाऊ आणि वहिनी. हो हो. आणि हे आमचे मामा. नमस्कार. चला सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? अंधेरीलाच जन्म आणि जन्मापासून अंधेरीलाच आहे. मग बाकीचे काही जन्मापासून नसतात? बाकीचे पण असतात. कोण कोण असतं घरी? घरी आई बाबा आणि मी आहे, ताई आहे, तिचं लग्न झालंय. मग घरात जेव्हा तुम्ही दोघ्या बहिणी दोघी बहिणी जेव्हा भांडायचा किंवा एखाद्या गोष्टीवरून काय वाद व्हायचा तेव्हा कोण कोणावरती सगळं ढकलून द्यायचं? असं नाही, आम्ही दोघांचं ते वादविवाद चालायचं ना. आम्ही एक दुसऱ्यांकडे माघार असं काहीच नाही, दोघींची बरोबर ती स्थिती. पण ते असं असतं ना की दोन भावंडांमध्ये जेव्हा कधी भांडण होतं आणि समजा एखाद्यावरती सांगायचं असेल म्हणजे आई नाव सांगायचं असेल समजा आईला तर मग आई अशी अशी मस्ती झाली त्याच्यात मी मारामारी केली किंवा मी भांडण केलं असं स्वतः म्हणायचं की ना मी नाही तिने केलं असं म्हणायचं? मी आम्ही नाव नाही सांगायचो आईला कारण की याला नाव सांगितलं का आई दोघांना मारायची म्हणजे ओरडायची नाही तर एक धपाटा दोघींना मिळायचा. एक धपाटा दोघींना? अर्धा 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 नाही, एक तिला एक मला. म्हणून आम्ही दोघी एकमेकींमध्ये मांडवली करायचो. मांडवली काय शब्द आहेत, मांडवली करायचो. बरं, मग आता लग्न करून कुठे जाणार? लग्न करून नवी मुंबईला. नवी मुंबईला कधी लग्न? 4 जूनला. 4 जून झालं आता आलंच. हो की? अरे वा. आणि काय करतात मिस्टर? मिस्टर डिफेन्स मध्ये आहेत, त्यांची नोकरी आहे गव्हर्नमेंट मध्ये. बोलवा ना. निखिल या, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुम्ही राहायला कुठे?
मी नवी मुंबईला. बालपण? बालपण माझं मुंबईत गेलं. कुठे? परेलला. परेलला कुठे? परेलला नरे पार्क मैदान माहिती आहे का तुम्हाला? नरे पार्क हा माहिती. हा नरे पार्कच्या समोरच राहायला होतं. हो तिथे. कोण कोण घरी? घरी आई बाबा आणि मीच असतो. मग कसं जमलं कसं लग्न? मॅट्रिमोनी साईट आहे त्याच्यावर आम्ही हिचं प्रोफाईल पाहिलेलं आणि प्रोफाईल मला आवडलेलं तर त्याच्यानंतर फोन केला आणि मग व्हॉट्सॲपवरती चॅटिंग झाली. पण फोन नंबर त्याच्यावर दिलेला होता. हो, फोन नंबर त्याच्यावर दिलेला होता आणि तो तिचा होता नशिबाने. मग काय तुम्ही फोन केला? हो, फोन केलेला आणि व्हॉट्सॲपवरती चॅटिंग करत होतो आधी, सर्वात आधी. आणि व्हॉट्सॲपवरती चॅटिंग झाली मग तो एक प्लॅटफॉर्म मिळाला आम्हाला. कुठला कुठल्या स्टेशनचा? व्हॉट्सअप स्टेशन. आणि मग तुम्ही एकमेकांशी संवाद साधला. हो, पण पहिला जेव्हा फोन आला त्यांचा तेव्हा तुम्हाला काय वाटलं? भीती नाही वाटली? भीती असं नाही, म्हणजे असं वाटत होतं की काय बोलणार असं. डायरेक्ट फोन केला तुम्ही? नाही, आधी आम्ही चॅटिंग करत होतो ना. नाही, म्हणजे आधी तुम्ही काय चॅटिंग सुरू केलं? हो, चॅटिंग. पहिला फोन नाही केला तुम्ही? नाही, पहिला फोन मी नाही केला. मग तुम्ही काय मेसेज पाठवला होता पहिला? पहिला मेसेज मी पाठवलेला की आपलं प्रोफाईल मॅच होतं आहे, एका जागेचे आहे, मला तुझे हॉबीज आवडले आहेत, मला तुझं प्रोफाईल आवडलं आहे, तर मे बी आपण कन्सिडर करू. आणि मग त्याच्यापुढे मग चॅटिंग झाली. तर हा मग तुम्ही काय म्हणालात? काय मारताय वगैरे? पाय वगैरे मारताय? नाही ना. मग काय म्हणा, म्हणजे जास्त काय बोलू नको असं. बघा ना, तेवढ्यातल्या तेवढं सुरूच झालेलं आहे. 4 जूनला अजून वेळ आहे. बरं, हा मग काय नाही. तेव्हा ऍक्च्युली आधी माझं आय मीन तेव्हा लग्नाचं एकदम सुरूच झालं होतं जस्ट. आणि घरातले पण बोलले होते की अजून आत्ता सुरू झाले, आत्ता सुरू कर, तेव्हा 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी मग मिळतं. त्यामुळे असं चालू होतं. तेव्हा आधी मी नाही बोलली होती, पण नंतर मग ह्याचा जेव्हा मेसेज आला की एकदा बोलून बघ म्हणून, तर म्हणजे एकदा तू सेकंड थॉट दे, कारण की आपली प्रोफाईल ऑलमोस्ट मॅच भेटला नाही त्याच्या आधी. नाही भेटलो ना. काय खरं सांगा, काय ते खरं खरं? हा खरं. काय खरं? तुम्ही अंधेरीला कशाला आले होते? मग अंधेरीला मी बरेच वेळा चॅटिंग आणि बोलण्यानंतर मग आलेलो. म्हणजे आला होतात ना? हो, आलेलो. कुठे आला होतात? अंधेरीला CCDच्या इकडे आलेलो. गझाली हॉटेल आहे, त्याच्या मागे एक CCD आहे तिकडे. बरं, तुम्ही तिथे उभे होता? हो. मग हे घरी माहीत नव्हतं? नाही माहिती होतं, हे नंतर झालं ना. माहिती होतं घरी, प्रोफाईल आम्ही बघतो, चॅट करतोय घरी, सगळ्यांना माहिती होतं. एकदाच भेटलात? नाही नाही, भेटलेलो दोनदा. त्याच्यानंतर पेरेंट्स भेटले. तुम्ही दोनदा भेटले? हो, आम्ही दोनदा भेटलो. आणि मग कन्फर्म होकार कधी झाला? होकार त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1 महिन्याने झाला. का तोपर्यंत काय विचार करत होता? हो. काय की पण तुम्हाला लगेच होकार नव्हता तुमचा? नाही. का? कारण की मी डॉक्टर आहे, तर एका जागी हवं होतं मला क्लिनिक, म्हणजे एका जागी सेटल होऊन मी क्लिनिक स्टार्ट केलं का मग चांगलं सेटल होतं. पण ह्यांची फिरतीची नोकरी आहे, मग तेच विचार चालू होता की कसं करणार. मग थोडं बोलल्यावर वगैरे कळलं की हां, हॉस्पिटलमध्ये तिकडे पण जॉब मिळतात, तिकडे पण आहे, तर मग प्रोफेशन कंटिन्यू करू शकतो. मग ते सगळं बोलता बोलता आणि सगळं माहिती विचारता थोडा टाईम गेला आणि मग विचार करून मग हो बोलले. हो म्हणाला. आता 4 जून धावपळ सुरू झाली आहे. हो. पण कसं आहे स्वभाव? जॉली आहे, छान आहे, हसून खेळून असतो. तो असला की वातावरण एकदम असं खुशीत असतं एकदम. आणि जो आता वातावरण खुशीत व्हायला लागलं. हो. काय म्हणजे ती खुशी सगळी चेहऱ्यावर दिसते. बरं, दोघे एकमेकांना किती ओळखतात पटकन आपण जाणून घेऊया. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, ताईच्या मेडिकल कॉलेजचं नाव काय? क्षण ठीक आहे, पण खूप मोठं नाव आहे ते. श्रीमती चंदाबेन मोहनभाई पटेल होमिओपॅथी मेडिकल कॉलेज. हे कालपासून पाठ करून घेतलं? नाही नाही, पहिलं मी ॲक्च्युली तिला इतकं वेळा विचारलं आहे ते कुठे घेतलं कुठे घेतलं की एकदाच मग नाही तो काय करायचा. मी सांगितलं ना नाव का, तो आहे ना मुद्दामून काहीतरी उलट फुलट बोलायचा, म्हणजे काय चंदाबेन मोठू भाई असं काहीतरी बोलणार आणि मग मी रागावणार, मग त्याच्यामधून त्याला ते हळूहळू बोलतो.
ताई कोणता गोड पदार्थ खूप छान बनवते? गाजर हलवा. ताई दिलं नाही सांगा काय? शेव्यांची खीर, गाजर हलवा पण बनवते. ज्या सोशल साईटवरून तुमचं लग्न ठरलं त्या साईटवर ताईच्या प्रोफाईलला किती लाईक्स आल्या होत्या अंदाज? नाही नाही पाहिले नव्हते. नाही नाही काय ताई किती? 300 होत्या. 300 होत्या. कळलं का? आणखी लेट केला असतात ना. हां तुमची कोणती गोष्ट ताईला खूप आवडते? बोलत असतो जास्त आणि हसवतो तिला. अरे वा जॉली मनमोकळा स्वभाव. तुम्ही कुठली गोष्ट टाळावी असं ताईला वाटते सांगा. कार जास्त म्हणजे वेगाने चालवणं टाळावं. हो वेगाने चालवता. तो वेगाने बाईक वगैरे चालवत नाही. म्हणजे मी असताना बरोबर छान चालवतो. त्याला माहिती असतं. म्हणजे की त्यांचा जो स्पीड आहे त्याचा कंट्रोल तुमच्या हातात असतो. नाही कळलं का? जरा काळजी घ्या. ठीक आहे पुढचे प्रश्न तुमच्यासाठी ताई. मिस्टरांचं पहिलं पोस्टिंग कुठे होतं? काश्मीर. काश्मीर. मिस्टरांचं गाव आवडतं गाव? सिंधुदुर्गला. कसाल. कसाल कुठे तुम्ही? येस. दोघांनी बघितलेला पहिला चित्रपट? पहिला मंगलाष्टक बघितला होता मराठी. पहिलाच मंगलाष्टक बघितला? मंगलाष्टक पुन्हा. दुसरा असता तर कुठला बघितला असता? दुसरा म्हणजे बघितला की नाही दुसरा? हा मैं तेरा हिरो बघितला. मैं तेरा हिरो. तिसरा? तिसरा नाही बघितला. नाही ना बरं झालं. नाही तर पुढचा सप्तपदी सुरूच करतील. तुमच्यासाठी कुठलं गाणं गायला मिस्टरांना आवडतं? गुलाबी आखे. कसं आहे ते म्हणा ना जरासं. गुलाबी आखे जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. मला म्हणजे चित्रपट बघतोय असंच वाटतंय. मिस्टरांचा आवडता टाइमपास? गाणं ऐकायला आवडतं. ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. नाही जिम. जिम तर नाही. चूक. आणलंय सोबत? नाही सोबत नाही. घेऊन यायचं ना आज. माउथ ऑर्गन वाजवा. काय बात आहे. आज आम्हाला ऐकायला मिळालं असता. तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर आणलं असतं आम्ही तरी. खूप छान वाजवतो. अरे 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 बरं बरं बरं. झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन तुम्हा दोघांसाठी अभिनंदन. आणि हा एक छोटासा आहे. थँक्यू. घ्या घ्या. थँक्यू. नमस्कार. 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 बरं सासूबाई एक अट सांगा हो तुमची. अट म्हणते कसं ना आता हे दोघं फिरतात तर घरी येण्याचं काहीतरी वेळेचं बंधन त्यांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं. आता पण आणि नंतरही लग्नानंतरही. कारण आता आत्ताची स्थिती आपण बघतोय. बाहेर रोज बातम्या ऐकतो टीव्हीवर ऐकतो सगळीकडे. आणि आपण दक्षता बाळगली पाहिजे. लवकर घरी आलं पाहिजे वेळेमध्ये. लवकर म्हणजे वेळेत. घरात येणाऱ्या सुनेने लग्नानंतर सातच्या आत घरात वेळ पाळली पाहिजे. लग्नानंतर काय किंवा लग्नाच्या आधी पण काय सगळ्यांचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? वेळ पाळायलाच पाहिजे त्यांनी. हो का? वेळ पाळली पाहिजे हे बरोबर आहे. पण आता निखिल कसा इथे नसतो. तो बाहेर गावी असतो. त्यामुळे तो आला की त्याला हिच्याबरोबर सध्या तरी कमीच वेळ मिळतोय. तर साहजिकच आहे ते दोघं फिरणार. त्यामुळे हिची काळजी वाटते हे बरोबर आहे. पण त्याच्या दृष्टीने या दोघांच्या दृष्टीने पण मला वाटतं हे बरोबर आहे. खरं आहे लग्नानंतर वेळ पाळली पाहिजे. तुम्ही सगळे पाळता ना? आपलं विचारून घेतलं पुरुष मंडळींना बाकी काय. इथे काय म्हणणं आहे सगळ्यांचं? मला असं म्हणणं आहे की वेळ पाळावी पण कधीतरी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत चालतं. कारण आता मी ज्या वयामध्ये तेच दोघेही माझी बहीण असल्यामुळे मी तिला सपोर्ट करीन. सांगायचं ट्रॅफिक जाम झाली बघताय ना. तुमचं काय म्हणणं? आम्ही पण फिरतच होतो. आई तुमचं काय म्हणणं आहे? वेळ पाळली पाहिजे की पाळा? वेळ पाळायला पाहिजे पण मला वाटते 10 वाजेपर्यंत तरी आता म्हणजे 10 पर्यंत रात्री घरी आलं. 10च्या आत तरी आलं पाहिजे. वेळ नक्कीच पाळायला पाहिजे. कारण आता 11 वाजेपर्यंत तरी घरी आलं पाहिजे. अजून एक वाढला. 12. अरे इथे माहेरचा म्हणजे असं क्षणाला वेळ वाढते. ताईचं काय म्हणणं आहे? कधीतरी एखाद दिवस 12 वाजेपर्यंत म्हणजे नाईट लाईफ पण बघायला मिळते काय चालू आहे. आणि रात्रीचा
एक वेगळाच त्याचा मूड असतो रात्री फिरायला. हो काय छान वाटत. तुमचं काय म्हणणं आहे? हो कधीतरी चालेल, 12:30 एक पर्यंत पण चालेल. एक पर्यंत गेला आईच्या बाजूला उभं राहून राहून इकडे म्हणजे 9, 10, 11, 12 आता एक. नाही मला ऍक्च्युली माझ्या नोकरीमुळे वेळ नसतो, तर मुंबईची नाईट लाईफ, मुंबईची लाईफ मी मिस केली आहे. ही अशी लाईफ, तर त्यामुळे चालतं कधी कधी सुट्टीवर आल्यावर. आणि मी असताना काही प्रॉब्लेम नाहीच आहे तिला. बघितलं असं असतं. पण तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडे. मला तर तसाच राहायला पाहिजे जसं आहे. एक मिनिट, तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे. तसेच राहणार स्वभावाने. मग मी काय म्हटलं, या कपडे. दुसरा, त्याने कधीतरी माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवावा. ब्रेकफास्ट तयार करावा. तयार करावा काय हो? नागी येते मला बनवता. नागी बनवता येते. बघा एवढ्यावर रोज ब्रेकफास्टला हेच मिळू शकतं. तिसरा, मला फिरायला न्यायचं ऍटलीस्ट महिन्यातून 2-3 वेळा तरी. कुठे? कुठे आजूबाजूला किंवा जिकडे शक्य असेल तिकडे. तुम्ही नवी मुंबईत राहता ना? हो. म्हणजे बेलापूर वगैरे तेवढ्याच फिरत आहे. आहेत ना छान छान गोष्टी तिकडे फिरायला. नवी मुंबईत खूप गोष्टी छान छान आहेत. बरं, आता तुम्ही तुमच्या 3 अपेक्षा सांगा. ती जशी आहे हसतमुख तशीच नेहमी हसतमुख राहिली पाहिजे. आणि चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही पाहिजे कधी. असंच राहील कोणत्याही प्रसंगात. राग आला तरी क्लोजअप नाही. हां पुढे. आणि हां, क्रिकेटमध्ये थोडा इंटरेस्ट घेतला पाहिजे. काय बाबा हे काय? हां क्रिकेट तिला बिलकुल नाही आवडत. कारण का क्रिकेट का माहीत नाही काय हो. एक जण बॉल टाकतो मध्ये पुन्हा मारणार, मग पुन्हा ते पकडणार, फार टाइम जातो. त्या बॉलची काळजी आहे तुम्हाला, हो ना? त्याला बिचाऱ्याला किती आपलं इकडनं तिकडे मारतात असं तुम्हाला म्हणायचंय का? खूप टाइम जातो. त्यापेक्षा थोडा मध्ये मध्ये स्कोर बघावा आणि बाकी आपलं काम करावं. असं काय होतं तुमचं काय म्हणणं याच्यावर? नाही, मी घेईन इंटरेस्ट. घ्यायला वाटायचं नक्की. पुढचा, कधीतरी जास्त राग येतो तिला, थोडा रागावर कंट्रोल. त्याच्यावर कुठल्या गोळ्या आहेत? होमिओपॅथी डॉक्टरात म्हणून विचारतो. आहेत का राग कंट्रोल करण्यावर? तसं नाही, आपल्यालाच करावं लागतं. पण ते काय औषध, त्या छोटे छोटे गोळ्या असतात, त्या छोट्या छोट्या गोळ्या. ते तर राग येणं आहे, डिझीज नाही आहे ना. अरे आता हे कसं आहे, आत्ताच एवढा राग येतोय, तो पुढे पुढे नक्की कमी होणार. दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होत, कारण अपेक्षा पूर्ण त्यामध्येच आनंद दडलेला आहे. अपेक्षा पूर्ण होत दोघांच्याही असं म्हणत ही भेटवस्तू ताईसाठी. अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मग ताई लग्न करून, लग्न कधी आहे? 4 जून. 4 जून. नंतर कधी जाणार, कुठे जाणार? नवी मुंबई. नवी मुंबईला. नवी मुंबईतून बाहेर? बाहेर. म्हणजे माहेरच्या पासून खूप लांब जाणार? हो. मग संपर्क कसा? फोनवर नाहीतर मग इंटरनेटवर. पण मला विचारायचंय, कुठेतरी लांब जाणार राहायला, हो की नाही? मग इतक्या लांब गेल्यानंतर माहेरच्यांची खूप आठवण येईल. ते तर आहे. काय मिस करणार? सगळ्यांना मिस करेन, मम्मी पप्पा ताई भाऊ. काय आई काय म्हणणं तुमचं? ती सासरीच्या पण म्हणून मला पण फार वाईट वाटतंय. म्हणजे असं एक प्रकारे आनंद पण होते की चांगलं स्थळ तिला आलंय. पण आमची म्हणजे मुलगी सासरी जाणार म्हणून थोडं दुःख होतं. सासूबाई, सून घरात येणार हा आनंद आहे, पण त्यानंतर दोघेही कुठे ना कुठेतरी नोकरीनिमित्त लांब राहायला जाणार आहेत. माहेरच्यांच्या डोळ्यात वेगळ्या पद्धतीने असू आहेत की ती माहेरहून सासरी जाणार. सासूबाईंच्या तर एका डोळ्यात हसू, दुसऱ्या डोळ्यात आसू असं आहे की सून घरात येणार, पण नंतर नोकरीनिमित्त दोघेही बाहेर जाणार आहेत राहायला, त्यामुळे ते खूप लांब जाणार. काय सासूबाई तुमच्या मनात? वाईट वाटतंच आहे ना, कारण मलाही मुलगी नाही आहे ना. एक स्त्री म्हणून मुलीचं काय असतं ते मी समजू शकते. आणि आता तर दोघंही पण आनंद कसा ना, आता त्याची काळजी घेणारी बरोबर आहे, त्यामुळे थोडी निश्चिंत पण आहे मी. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगणार त्यांना? मिस करणं हे नॅचरल आहे, पण तरी मी याची इतकी काळजी घेईन तर काय काळजी करू नका. म्हणजे त्याच्यात वेळ पडले तर त्यांचे झाल होणार आहेत असं जणू काही म्हणणं आहे त्यांचं. तुम्ही काळजी करू नका, आता माझं काय होईल मी बघतो. काही आता पैठणीचं आव्हान स्वीकारणार का मला बघायचं आहे. खेळ सोपा, ही अशी टोकदार वस्तू आहे ना, इथून मारायची अशी आणि ती जाऊन थांबली पाहिजे. किती गुण झाले? 8. 8 बरोबर. 8 गुण, 5 संधी आमच्या ताईला, 5 संधी त्यांना.
दोघांनी मिळून 50 गुण मिळवायचे आहेत. पैठणी आमच्या ताईला देऊन ताईची पाठवणी आपण करणार आहोत. वेळ सुरू झाली. 9, 9 आणि 17 24 26 गुण आतापर्यंत आहेत. आमच्या ताईने 26 गुण मिळवलेले आहेत. 24 गुण तुम्हाला गोळा करायचे आहेत. 35 झालेले आहेत. 14. अरे अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उमराळेंच्या घरातली ताई आता हरमळकरांच्या घरात निघालेली आहे. केवढी अळ आहेत ना. आनंदी रहा असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या ताईला ही पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.